आगामी लोकसभा निवडणुकीत अहमदनगर मतदारसंघातून सुजय विखे पाटील यांना उमेदवारी मिळणार का याची सध्या जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे. अशातच भाजपा आमदार राम शिंदे यांनीही दंड थोपटत आपण लोकसभेला इच्छुक असल्याचं सांगितले आणि तशी तयारीही त्यांनी सुरू केल्याचं बोललं जाते. तर विखे यांच्या विरोधात ते थेट पंगा घेत आहेत. दरम्यान या उमेदवारीवरून दोघांमध्ये सुरू असलेल्या रस्सीखेच आणि शीतयुद्धाचे परिणाम आता जाहीरपणे पाहायला मिळत आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे 26 फेब्रुवारी रोजी अहमदनगर दौऱ्यावर होते. जिल्ह्यातील विविध रस्त्यांच्या कामांचं लोकार्पण त्यांच्या हस्ते पार पडलं. या कार्यक्रमासाठी ते छत्रपती संभाजीनगरहून हेलिकॉप्टरने नगरला येणार होते. त्यांना येण्यास काहीसा अवधी होता. त्यांच्या स्वागतासाठी खासदार सुजय विखे, आमदार राम शिंदे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले असे पदाधिकारी त्यांची वाट पाहत थांबले होते. यावेळी गडकरी यांची अर्धा तास वाट पाहत शेजारी शेजारी बसूनही विखे आणि शिंदे हे एकमेकांशी चकार शब्दही बोलले नसल्याचं पाहायला मिळालं. त्यांच्यामध्ये एका शब्दानेही संवाद घडला नाही. हा अबोला म्हणजे दोघांमध्ये लोकसभा उमेदवारीवरून सुरू असलेल्या रस्सीखेच आणि शीतयुद्धाचे परिणाम असल्याचं मात्र आता बोललं जाते. पण या दोघांपैकी कुणाला उमेदवारी मिळाली तरी हा अबोला भाजपला निवडणुकीत महाग पडणार का याचीही चर्चा सध्या सुरू आहे. याशिवाय राम शिंदे हे इतके आक्रमक का झालेत असा सुद्धा प्रश्न उपस्थित होतोय. राम शिंदे हे सुजय विखे पाटील यांचे पक्षांतर्गत विरोधक म्हणून आक्रमकपणे बाजू मांडतायत. विधानसभा निवडणुकीत विखेंमुळेच आपला पराभव झाला होता असं त्यांनी जाहीरपणे सांगितले. आता तेच राम शिंदे पुन्हा आपण लोकसभेसाठी इच्छुक आहोत असंही जाहीरपणे सांगतायत. विखेंच्या विरोधात ते थेट पंगा घेत आहेत आणि शिंदे यांच्या या आक्रमक भूमिकेला राज्यातील बड्या नेत्यांची फूस आहे का असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातोय. आता याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. तसंच यांसारख्याच राजकीय विश्लेषणांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी.